तर पुण्यातल्या 5 मानाच्या गणपतींची मिरवणूक निघालेली आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी रस्त्यावर रांगोळ्याही काढण्यात आल्या. पुण्यातल्या अलका टॉकीज चौकातनं हा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी. 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर आज बाप्पाला निरोप देण्यात येतोय आणि मी आहे सध्या पुण्यातल्या अलका टॉकीज चौकात. याच बाप्पाला निरोप देण्यासाठी पुण्यनगरी दुमदुमली आहे. अनेक ठिकाणी ढोल ताशाचा गजर सुरू आहे, जल्लोष सुरू आहे आणि अलका टॉकीज चौकात 100 फुटाची ही रांगोळी साकारण्यात येत आहे. 250 कलाकार 300 किलो ही रांगोळी घेऊन 100 फुटाची ही भव्य दिव्य अशी रांगोळी अलका टॉकीज चौकात साकारण्यात येत आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे सगळे कलाकार किंवा हे रांगोळीकार आहेत हे सगळेजण एकाच कुटुंबातले आहे. राष्ट्रीय कला अकॅदमी या अकॅदमीकडनं ही सगळी रांगोळी साकारण्यात येते आहे. अलका टॉकीज चौकात प्रत्येक गणपती येतो, इथला मान घेतो आणि नंतर तो विसर्जनाकडे मार्गस्थ होतो. मानाचे 5ही गणपती या चौकात येतात आणि त्यानंतर विसर्जन होतं त्या गणपतीचं. आणि याच गणपतीच्या काही वेळात आगमन होणार आहे आणि त्याचीच तयारी, त्याचा जल्लोष आपल्याला अलका टॉकीज चौकात पाहायला मिळतोय. माझ्यासोबत या रांगोळीच्या ज्या प्रशिक्षक आहेत त्या आहेत. काय यंदाची थीम आहे आणि कशा पद्धतीने ही तुम्ही साकारताय? यंदाची आपली थीम आहे नैराश्याच्या विळख्यात अडकलेली तरुणाई. तर आपण जसे पाहत आहात तर सगळ्या तरुणाईनी, सगळ्या समाजसेवकांनी मिळून ही 100 फुटी साकारलेली आहे रांगोळी. आपली सेवा ही दगडूशेठ गणपतीपासून अलका चौकापर्यंत मानाच्या पायघड्या. यंदाचं हे आपलं राष्ट्रीय कला अकादमीचं 26वं वर्ष आहे. अलका टॉकीज चौकातली सगळ्यात महत्वाची असते आणि याच रांगोळी, हीच रांगोळी आता साकारण्यात आली आहे. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.